उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामामध्ये मोठा नवा पेच निर्माण झाला आहे यापूर्वीची मक्तेदार कंपनी पोचमपाडकडून हे काम काढून लक्ष्मी इंजिनिअरिंगला देण्यात आलं आहे या निर्णयाविरोधात पोचमपाड कंपनीनं न्यायालयात धाव घेतली आहे नव्यानं दिलेल्या रकमेपेक्षा कमी किमतीत काम करण्याचा प्रस्ताव पोचमपाड कंपनी देऊ शकते त्यामुळे नवा पेच निर्माण होऊन आता पुन्हा एकदा मक्तेदार बदलण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी संचालक मंडळाची या दरम्यान बैठक झाली यावेळी कंपनीचे चेअरमन असीम गुप्ता सीईओ शीतल तेली उगले तज्ञ संचालक सर्वेश जोशी प्राजक्ता कुलकर्णी आदी उपस्थित होते कोरम नसल्यानं सभा तहकूब करून दिनांक सहा जानेवारीला ही घेण्याचं निश्चित करण्यात आलं दरम्यान सोलापूर शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावं आहे महापालिका पाणीपुरवठा योजनेला थेट पाणी देण्यासाठी दुहेरी पाईपलाईनच्या कामास गती देण्याकरता त्वरित निर्णय घ्या असा आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियोजनाच्या पुण्यातील बैठकीत दिला आहे दरम्यान सोलापूर शहरातील पाणी प्रश्न सोडवणं हा कंपनीचा मुख्य उद्देश असून हे काम करताना कंपनी तडजोड करणार नाही एकशे सत्तर एमएलडी क्षमतेची जलवाहिनी घालण्यात येईल पोचंपाड कंपनी लवादाकडे गेली असून त्यांच्या प्रस्तावावर कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेऊ असं असीम गुप्ता यांनी सांगितलं